कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तूच तर पेपर सह्या करून पाठवले. बाबा मी पेपर सह्या करून पाठवले पण ते अर्जुन कडून माझ्याकडे आले होते. अप्पे काही ऍडमिट लागलं काय तुला? तुला मी पेपर पाठवले? हो भाऊजी, पेपर कुणीही पाठवले तरी काय फरक पडतो? फरक पडतो वहिनी. 7 वर्ष वाट बघितली दोघांची, मी पण वेगळं व्हायचं कधी नाव घेतलं नव्हतं. 7 वर्ष मी पण वाट बघितली अर्जुन, मी पुण्याला नंतर मला काय मिळालं? डिवोर्स पेपर. ए बास सप्पे, तुझ्याकडे काय पुरावा आहे? ते पेपर मी पाठवले होते म्हणून. अर्जुन औदाजी, माणसांपेक्षा मोठा पुरावा काय असणार आहे? डिवोर्स पेपर आले तेव्हा बापू होते मोनावती, आम्ही सगळ्यांनी सावरले ते तिला. मी कधीच पेपर पाठवले नाहीत. एक मिनिट, तू काय बोलतोयस? तू शांततेत विचार कर. अरे तुझी इच्छा नसती तर मी डिवोर्स पेपरवर का सही केली असते अर्जुन? अपर्णा काय बोलते अमोलला भाऊजींविषयी? म्हणजे हेच की त्यांचे बाबा त्यांना कसे सोडून गेले, ते किती वाईट आहेत आणि ते कधीच परत नाही येणार. ती जर अशीच वागणार असेल ना तर डिवोर्स शिवाय पर्याय नाही आता. अरे हे प्रकरणात चांगलंच तापणार असं दिसते. किती रुपायली ते पण आलं. नाही नाही म्हणा, वंश सोडून कुणाची बाजू घ्यायचा विचार पण नको करूस. नाही तर थोड्या दिवसांनी निघायचंय ते आत्ताच घरातून बाहेर निघावं लागत. वरून नवरा स्वतःला धरून घरातून बाहेर काढेल ते वेगळं. अप्पे अगं, तू सही केलेले पेपर माझ्यापर्यंत आलेत. मी कधीच कुठलेच पेपर तयार केले नव्हते. अपर्णाने पाठवलेले डिवोर्स पेपर आहेत. डिवोर्स पेपर. अरे अर्जा, कुणीच कुणाला पेपर पाठवले नाही. मग पेपर आले कुठून? मी पाठवले होते ते पेपर. रुपाली काय बोलतेस तू? तुझं तुला कळतंय का? खरं तेच बोलतेय मी. का रुपाली, अर्जुनच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा निर्णय घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला? दादा अरे कळतंय का, 7 वर्ष लांब राहिलो मी अमोल पासून. 7 वर्ष. ज्यावेळी हे पेपर आले ना, एका दिवसात सह्या केल्या होत्या मी अमोलचा विचार न करता. का रुपाली वहिनींच्या विश्वासाखातर? वा वहिनी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.